आता आम्ही आलोय आंब्याच्या बागेत. तुम्ही जसं बघू शकतात इथे एवढी जेवढी पण जागा आहे हे सगळे देवगडचे आंबे, आंब्याची बाग आहे ही सगळी. आणि आपल्याला रुपेश खूप महत्त्वाची बातमी देणार आहे आता, तर जाऊया डायरेक्ट रुपेशकडे. हे जे आता हे पान आहे ना ह्याच्यावरती हे चिकट झालेलं आहे बघ, चिकट त्या माझ्या हाताला पान. हा तर हा आहे ना ह्याला खार म्हणतात. हे खार म्हणजे एक प्रकारचा ऐका किड्यामुळे झालेला हा एक रोग नाही म्हणू शकत ह्याला, हे तर म्हणजे नॉर्मल जसं आपल्याला ताप वगैरे येतो ना तसं हे होतं ह्या पानाला. आणि जेव्हा हे चिकट होतं ना तेव्हा ह्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे कीटक येऊन बसतात. इथे तू बघू शकतोस हे बघ, हे कीटक बसले ना की मग हे मग पानं खाऊन टाकतात. हे बघ हे अशी खाल्लेलं आहे किंवा हे रोगामुळे झालेलं आहे हे सगळं. तर ह्याच्यासाठी ते आपण औषधाची फवारणी करतो. हे बघ इथे बघितलंस तर बघ, हे बघ हे सगळे जे आहेत हे कीटक आहेत. हे बघ हे चिकट झाल्यामुळे सगळे त्याच्यावर येऊन बसले आहेत. तर ह्याच्यासाठी पहिली ही फवारणी असते हे फक्त क्लिनिंगसाठी, कारण जर हे असं असेल ना तर झाडाला फुल नाही येत किंवा त्या फुलावरती पण चिकट होतं मग आंबा नीट येत नाही. हे आता साधारण 4 ते 5 वेळी झाडं धुतली जातात, 15-15 दिवसाने, 1-1 महिन्याने झाडं धुतली जातात. फवारणीच बोलतात त्याला, एक प्रकारची क्लिनिंगवाली असते. त्याच्यानंतर फळाची रोगाची वगैरे ती नंतर असते. ही खूप महत्त्वाची बातमी होती जी रुपेशने आम्हाला सांगितले. ही खार बोलतात, ही आंब्यावरती पडते. हे जेव्हा हे चिकट पदार्थ हा राहतो ना तेव्हा हे आंब्यावरती, हे बघ हे असे डाग जे आहेत ना ही खार आहे, ही अशी निघून जाते. हा आंबा जेव्हा काढतो ना मार्केटमध्ये जो आंबा मिळतो त्याला एक हे असते, पावडर असते, त्याने असं घासल्यावरती तो आंबा तसा दिसतो. कारण नाही तर आंबा काढशील तेव्हा असं असतं. हे सगळे क्लीन केले आहे तेव्हा, त्याला हात लावून बघशील ना हे क्लीन आहे तेव्हा, चिकटत नाही. हा झाला नाही आता. हा बघ हा बघ हा बघ हा बघ तुडतुडा चालतोय तो, तो प्राणी आहे तो. हे चिकट आहे आता, हे पण एवढं नाही चिकटत आहे, ते जास्त चिकटत आहे कारण हे धुतलेलं आहे आता हे सगळं. ह्याने तो पॉवर स्प्रे आहे ना त्याच्यामध्ये औषधं टाकून ह्याच्यावर खूप जोरात प्रेशरने पाणी मारतात त्याच्यावरती, धुतली जाते. पूर्ण वरपर्यंत मारतात काय? हा हा पूर्ण वर मारतात, एकदम टोकापर्यंत मारतात. तर या झाडांना आता औषध मारलंय, तर हे जे तुडतुडे करून किडे असतात त्यांच्यापासून वाचण्यासाठी. हे बघ झाडं, झाडांची पानं अशी होतात ती. इथे बघ, ही बघ दाखवतो, झाडाची पानं अशी होऊन जातात ते. तर हे रोग पासून वाचण्यासाठी हे फवारणी करतात. तर हे झाड आहे ना आता ह्याला एखाद्या झाडाला रोग झाला किंवा त्याची पानं खराब झाली किंवा कधी कधी पानं मरून जातात ती, किंवा हे झाड म्हणजे जवळपास मरायला आलेलं हे झाड होतं. तर ह्याला आता आपण जसा बोलतात ना ईगल कसे त्याची नखं तोडतो एका सर्टन एज नंतर, तसं हे झाड जुनं झाल्यावर ना त्याला ही प्रोसेस आहे. आता ही झाडाला तू बघशील ना वरती, त्याला फक्त तिथे सनलाईट घ्यायला ती पानं ठेवलेली आहेत. ओके ओके. पण हे झाड आता हे आहे ना हे पुन्हा इथून हे सगळीकडून हे कट केलं, त्याला हा कट केलं आणि ह्याच्यातून आता फांद्या येणार अशा नवीन नवीन. आणि ते म्हणजे बोलतात ना एक रिनोव्हेट टाईप तसं आहे, रीबर्थ होणार या झाडाची आता. ओके. त्याच्यासाठी हे केलेलं. आणि या आंब्याचं नाव कोणतं? हा आता पायरीचा. पायरीचा हे सेम हापूसच्या केसमध्ये पण हेच केलं जातं. ओके. हा पण खूप मोठा होणार ना, असाच होणार ना आपण? हा सेम असा होणार. हा असा होता तो खराब झाला पूर्ण. ओके. त्याला असं केलेलं आहे आता. हा याची पूर्ण रिवर्स होणार. इथे तुला दाखवतो काय होता आंब्याचं, ते असं करावं का लागतं ते दाखवतो. हे जे झाड आहे ना आता या झाडाला पण हेच करावं लागणार आहे जे आधी आपण बघितलं, ह्याच्या सगळ्या फांद्या आता कापणार आम्ही. ओके. कारण की ते व्हाईट व्हाईट आले ते. येस येस, ते व्हाईट व्हाईट आहे तो पण एक रोग आहे, तो बुरशी टाईप बुरशी येते ना तसं येते. आणि ह्याची पानं बघ, हे बघ ह्याच्या पूर्ण हे ग्रोथच गेली आहे पानांची, म्हणजे ह्याच्यामध्ये खूप. हा बघ हा जो आहे ना मेन ह्याचं कारण हा हा आहे, हा जो आहे ना हा हा रोग आहे ह्याचा. ओके. हे झाड असतं एक, हे बघ हा रोग आहे बघ. हे झाड हे काय करतं माहिती आहे, ह्याची एनर्जी सगळी खाऊन टाकतात, त्यामुळे हे झाड असं झालं. महिला परत जिकडे आहे ना ते कापून टाकतात. महिला पण तसंच करावं लागेल, तेव्हा कुठे जाऊन तो तेला पण होणार. दरवेळी एकसाथ नाही करत सगळी झाडं, एका सीझनमध्ये एक किंवा दोनच झाडं अशी केली जातात. कारण जर सगळी केली तर मग त्यांना, कारण ह्या झाडाला तर खूप सांभाळायचं लागेल.
त्याला खत पाणी पण टाकावं लागतं, म्हणून सगळी झाडं तशी करत नाही एकत्र. आता ही सगळी झाडं जी आहेत त्याला पण केलेलं होतं ते आधी. तर जसं तुम्ही बघू शकता इथे झाडांवरती फवारणी करतायत, औषधं वगैरे टाकलेत त्यांनी, या सगळ्या झाडांना फवारणी करणार. आता या ड्रममध्ये त्यांनी औषध टाकलेत. तर हे फवारणी करताना गुणाजी कोइंडे सर, तर आम्हाला थोडी माहिती दिले का करतात आणि कशाबद्दल करतात हे. तर सर आपण हे का करतो एक्झॅक्टली? म्हणजे झाडं ह्या थंडीच्या सीझनमध्ये जे कीटक येतात, हां, आणि ते कीटकनाशक त्यासाठी ही कीटकनाशकांची फवारणी आपल्याला करायला पाहिजे. म्हणजे झाडावरती चिपचिप असतात ते सगळं, खार नावाचा रोग म्हणतात त्याला, खारची जी काळी पडतात ही, पालवी वगैरे काळी पडते ना, करेक्ट, हां हां, त्याच्यामुळे ती फळांवर त्याचा परिणाम होतो, ती काळी पडतात आणि फळं वगैरे सुद्धा काळी पडतात. नंतर मग फळं मोठी झाली ना की पुसावी लागतात. अच्छा, नंतर हा रोग फळांवर सुद्धा वगैरे, म्हणजे फळं सुद्धा काळी पडतात. अच्छा अच्छा, मग किती दिवस करायला लागतो आपल्याला, किती वेळा करायचं ते? एक रोगाचा फैलाव याचा किती असेल कीटकांचा ना, त्याच्यावर अवलंबून. कधी कधी 8 दिवसांनी पण 15 दिवसांनी सुद्धा करावी लागतो. ओके ओके, हां. तर पूर्ण झाडाला, पूर्ण पानांना आपल्याला ही फवारणी करावी लागते, जेणेकरून परत ते कीटक यायला नको या झाडांवरती. साधारण डिसेंबर जानेवारी ह्या सीझन मध्ये. आणि आपल्याला फळं कधी लागतात मग आपल्या झाडावरती? साधारण ह्या महिन्यापासून सुरुवात होतात, सुरुवात नोव्हेंबर पासून सुद्धा सुरुवात होते. हां, इथे अजून लागलेली नाही. अच्छा, ही पालवी जी सगळी असते ना, ही पालवी जून झाल्यानंतर पानं काळी होणार आणि मग त्याच्यातनं मोहर येणार. ओके, हां, कधी कधी पालवीतनं सुद्धा मोहर येते. अच्छा, हां, ते काळ पान काळं पडलं, तिथे जास्त इफेक्ट झालेला आहे. हां, म्हणजे जेवढी जास्त पानं काळी पडतात बघा तिथं पण आता तुम्ही मारतात ते, त्याचा प्रादुर्भाव जास्त आहे. हां, आणि झाडांच्या फांद्यांना पण जे व्हाईट कलरचं लागतं ते काय असतं मग? कुठे झाडांच्या फांद्यांना बघा ते व्हाईट कलर असतं, हा तो होतो. हां, तो सुद्धा एक प्रकार तसा आजारच असतो. आजार आहे ना ते, तिथे काढायला लागतं. बांडगुळ असतात हे बघा, हे बांडगुळ आहे आता खरं तर रोगच असतो झाडांना लागलेला. अच्छा अच्छा, तोडायची असतात ती तरी. ओके, बांडगुळ माहिती आहे ना, बांडगुळ नावाची बनवते. तर अशी फवारणी करावी लागते आपल्याला साधारण नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तरी करावी लागते. नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी संक्रांतीच्या काळामध्ये जास्त प्रादुर्भाव होतो. म्हणजे थंडी पडते तेव्हापासून इन शॉर्ट. तर हे आपले जे औषधं यूज केले ते सगळे असतात आणि ते सगळे औषध या ड्रमामध्ये मिक्स केले. तर आम्ही आता रानात गेलो होतो, तिथून आम्ही साबणाचं जे झाड असतं, साबणाचं शॉर्ट म्हणजे ते साबणाचं सबस्टिट्यूट बोलू शकतो आपण, ते आम्ही जो फळ असतो त्याचा तो आणला आहे आम्ही. आणि तो फळचा उपयोग असा होतो की पहिले साबणं नव्हती आपल्या इथे, तेव्हा ते लोकं या फळातून फेस तयार करायचे आणि हा साबणासारखा यूज करायचे इथे. तर आम्ही तेच आता दाखवतो तुम्हाला. तर हे ते फळ जे आम्ही रानातून आणलं आहे आता, आणि आता तुम्ही बघा, मी थोडं पाणी घेतो याच्यामध्ये आणि हे जेव्हा रब करतो तेव्हा बघा याचा फेस तयार होतो. हा, हे बघा. तर पूर्वी ह्याचा असं म्हणजे कपड्याचं किंवा आंघोळीसाठी पण हा यूज करू शकता, कारण की हा पूर्ण नॅचरल आहे हा. तर याचा फेस तयार करून हे लोक साबणाचा सबस्टिट्यूट म्हणून हा यूज करायचे. हे बघा, आणि याचा स्मेल एकदम नॅचरल आहे खरंच, जे आपण नॅचरल इन्ग्रेडियंट्स वापरतो आपण तसंच बोलू शकता आपण.